गावाला गेलेला घरी आला तर आला, ऍम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. फ्रेंड्स, आता मी ते आलेलो आहोत इंदरीकर महाराजच्या कीर्तनासाठी. हा इथं मंगेश आहे आणि आम्ही आता चालले. तर आता तू काय कर माहिती का, असा मोबाईल धर आणि आपण गाडी चालवताना तुझी गाडी हा मग किती मारताय ते मारून देणार रे. चालले का व्हिडिओ? चालले. सो फ्रेंड्स, here we are going to watch Indorikar Maharaj latest kirtan live in Soygaon. He first time he came here and we are going to Patangan. So friends, piche ke side pe baithe hain Mangesh Mohit Titre and my name is Mahesh Kade. So MMM horror mysteries. Aur yahan pe kuch bhi nahi, matlab ekdam is apan video ban tar dete Mangesh. आपण चलावा म्हटला वेळेला. अरे आता काय काढतोय आता आता इंदोरीकर महाराज. आता मित्रांनो, आम्ही सोयगावला जात आहे. जे जात आहे म्हणजे आम्ही सोयगावलाच आहे. एक म्हणजे आता कसं झालं होतं की मी की आम्ही पहिले तर काही व्हिडिओ काढला नाही घर येताना, पण आता काढतोय. तर हे बघा, इथं सोयगाव आहे. सोयगावला आलो आम्ही, पेट्रोल टाकले, आता आम्ही जातोय. दाखव असं दाखव डायव. सो दिस इज अ सोयगाव फ्रेंड्स, आणि इथं बस स्टँड आहे आणि बस स्टँड जवळ आम्ही आता इथं आहोत. तर आता इथं बघा, गर्दी खूप आहे गाडीच्या मध्ये. तर बघा, लोकांची खूप सारी जल्लोष, लोकांचा लोक बघा, आता इथं लोक दिसत आहे. पार्किंग आता समोरून कुठेतरी बघावं लागेल. तर चलो मित्रांनो, आम्ही आता इंदोरीकर महाराजच्या कीर्तनाला आलो आहोत. कीर्तन एकदम बॅक साईड आहे. तर आता आम्ही जाऊ आणि बघूया काय हालचाल आहे. मित्रांनो, इथं बघा आता आवाज आणि जल्लोष, इंदोरीकर महाराजचं कीर्तन. खूप सारे संख्येने लोक इथं उपस्थित आहे आणि मंगेश लाजत आहे. तर आता आम्ही कीर्तनामध्ये बसलेलो आहोत आणि इंदोरीकर महाराजांचं इथं अजून आगमन झालेलं नाही आहे. मग इथं कसं एक्साइटमेंट आहे, एक्साइटमेंट मला खूप चांगलं वाटतं. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. यसला यस, नो ला नो. पण जर नाही पटलं आपल्याला त्याचे उत्तर आहे आणि पटलं त्यालाही उत्तर आहे. एखादं म्हणलं आपल्याला पटलं नाही, मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देताना आलं महिन्यांदी. माझं असं म्हणणं आहे, या जगात सगळे क्षणिक मानवी जीवन आहे यावर आपलं मत काय पाहिलं. आता आता सुरुवात झाली बरं का, स्टेजवरचे गायक बेन चार करी बेन करी बोलत जायचं. सगळ्यात क्षणिक मानवी शरीर आजचं कीर्तन झालंय पण उद्याच होईलच याची गॅरंटी नाही यावर आपलं मत काय पाहिलं. म्हणजे गावाला गेलेला घरी आला तर आला, ऍम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. म्हणजे ह्या जगात सगळ्याची गॅरंटी आहे,
जगण्याची लाईट ते लाईटची गॅरंटी आहे, इलेक्ट्रिक साहित्याची गॅरंटी, मेडिसिनला एक्सपायरी डेट आहे गॅरंटी, मेडिसिन इतक्या तारखेला संपेल, बल्ब इतक्या तारखेला उडेल एक्सपायरी डेट आहे, आणि इलेक्ट्रिकला कॅपॅसिटी गॅरंटी आहे, इलेक्ट्रिक वस्तूला गॅरंटी आहे, खताला गॅरंटी आहे, सिमेंटला गॅरंटी आहे, तुम्ही ह्या जगात सगळ्याला गॅरंटी देऊ शकता पण याची गॅरंटी देऊ शकत नाही, आणि ज्याची गॅरंटी नाही ती आपल्याला मिळालंय मग आनंदानं का जगू नये, आनंदानं का जगू नये, रायची गॅरंटी तर नाही ना, करंट लागला तुम्हाला मला काय म्हणायचंय, सगळ्याची गॅरंटी आहे याची नाही, नो एनी पार्ट ऑफ द मान बॉडी द मार्केट ऑफ द वर्ल्ड, जगाच्या बाजारात सगळं आहे पण नो एनी पार्ट, केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर पडली नाही, दात पडले ना पडले, नॅचरल थिंग त्याच्यानंतर चॅलेंज इन द वर्ल्ड, देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही, नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी, सायन्स इज ए सायन्स, गॉड इज ए गॉड अँड नेचर इज ए नेचर, अनेकांनी कादंबऱ्या लिहिल्या, अनेकांनी चित्रपट लिहिले, अनेकांनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, आत्मचरित्र लिहिलं, काहींनी आत्मचरित्र लिहिलं, आमच्या ज्ञानोबाने लिहिलेली ज्ञानेश्वरीच्या तुडीचं लिखाण कोणाला करता आलं, बाकीच्यांनी लिहिलं नका पण मी असा होतो असा झालो, मी असा होतो असा झालो नाही, ज्ञानोबऱ्याने केलेलं लिखाण माणसाला पटेल यात काय नवल आहे, म्हशीच्या पिलाला पटलं, म्हशीच्या पिलाला पटेल याच्यात काय नवल आहे, पण निर्जीव भिंतीला पटलं, आणि निर्जीव भिंतीला पटलेलं म्हणून ज्ञानोबांचं नावच इतकं सुंदर आहे, ज्ञानदेव, ज्ञानदेव, ज्ञानच देव, शाळेतलं ज्ञान नाही, शाळेतलं ज्ञान राहू द्या, रिटायर झाले काही परमनंट नाही झाले, काहींचे पोर लग्न आले बापाला पगार नाही, काहींचे तीन तीन सीझन गेले पाहू नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, झालं ते सुईचं होत नाही, येत काही येणे, काही नवीन स्टेट मोकार पोरग नाही, काही लई इतकी पोर झोपायला, काहींनी इतका प्रयत्न केला, काहींच्या घरात काय खाऊ, काहींच्या घरात साखर डायबिटीस वांगो बोलव्या, चले नाही चले तर दाखवून काहींना काही स्टेट मोकार आहे खायला कोणी नाही, काही माणसं चालू चालू मेली, काही नाख गाव कटाळ मरण पठ्या नंबर पडलंय घरात मी मानतो खाली जाडी कोणी येत नाही फक्त पाहुणे रात्री, मित्रांनो आता रात्रीचे जवळपास 11 वाजले आहे आणि तरी सुद्धा आम्ही इंदोरीकर महाराज कीर्तन अजून चालू आहे, तर आता विचार करतोय की घरी जावा म्हणून, तर बघतो आता जातो का नाही घरी, आता काय भूक लागली थोडस पेट पूजा करून घेऊ, काय खातो आता इथे मंगेश भांबरे नाही रे आता हे थंड मोहित भाऊ काय खातो मेरा देख म्हणजे इधर अभी आहे नी कुछ तो काय खाईना भाई।